स्टैंडर्ड एंथैल्पी चेंज अकॉम्पनीड बाय द स्टैंडर्ड एंथैल्पी चेंज अकॉम्पनी क्यों आप पाई वन मोल ऑफ सब्सटेंस इन देयर स्टैंडर्ड स्टेट इज ऑक्सीडाइज कंप्लीटली ऑक्सीडाइज था कंप्लीटली ऑक्सीडाइज आता ऑक्सीडाइज म्हणजे काय होते जो एखाद्या सब्सटन्स जर ऑक्सिजनच्या समेत झाला म्हणजे जडला आता स्टँडर्ड एन्थॅल्पी चेंज कशी आहे पाहिलं द स्टँडर्ड एन्थॅल्पी चेंज अपॉन वन मोल ऑफ सब्सटन्स म्हणजे एन्थॅल्पी चेंज ती बी कशी आहे स्टँडर्ड म्हणजे पोझिशन कशी पाहिजे 298 केल्विन टेम्परेचर वन बार प्रेशर स्टँडर्ड कंडिशन कोणती आहे वन बार प्रेशर वन बार प्रेशर आणि 298 केल्विन टेम्परेचर हे झाली स्टँडर्ड कंडिशन हे काय झाली स्टँडर्ड कंडिशन झाली या कंडिशन मध्ये सब्सटन्स असला म्हणजे तो सब्सटन्स स्टँडर्ड स्टेट मध्ये असते या कंडिशन मध्ये सब्सटन्स जर असला तर तो सब्सटन्स कशामध्ये असते स्टँडर्ड स्टेट मध्ये असते लक्षात घ्या ज्या वेळेस द स्टँडर्ड एन्थॅल्पी चेंज अकॉम्पनी टू वन मोल ऑफ सब्सटन्स एक मोल आता एक मोल म्हणजे काय एक मोल म्हणजे होते गिवन मास अपॉन मोलर मास मोलची व्याख्या आहे ना नंबर ऑफ मोल्स म्हणजे काय होते गिवन मास अपॉन मोलर मास म्हणजे गिवन मास आणि मोलर मास ज्यावेळेस सारखं असेल त्यावेळेस वन मोल डिफाईन होते मग ज्या वेळेस वन मोल ऑफ सब्सटन्स इन देअर स्टँडर्ड स्टेट एक मोल एवढा सब्सटन्स त्याच्या स्टँडर्ड स्टेट मध्ये असणार म्हणजे प्रेशर असणार वन बार आणि टेम्परेचर असणार 298 केल्विन टेम्परेचर त्यावेळेस तो कम्प्लिटली ऑक्सिडाइज होत असेल म्हणजे ऑक्सिजनच्या सानिध्यात जर असेल तर याला म्हणतात इज कॉल्ड स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ कम्बशन स्टैंडर्ड एंथैल्पी ऑफ कंबशन इज कॉल्ड एज स्टैंडर्ड एंथैल्पी ऑफ कंबशन एग्जाम्पल पर C2H2 plus 5/2O2 gives twice CO2 plus 2 एच फाइव के फोर है क्या मीटिंग एच टू है स्टैंडर्ड एन्थैल्पी ऑफ कंबशन आता पुढे पहा बॉन्ड एन्थैल्पी हा महत्वाचा फिगर आहे याच्यात प्रॉब्लेम असतात
बॉन्ड एंथैल्पी, आता बॉन्ड एंथैल्पी म्हणजे काय होते पा, क्लियर डेफिनेशन लिहायचे, द एंथैल्पी चेंज रिक्वायर्ड टू ब्रेक, द एंथैल्पी चेंज required to break a particular, the enthalpy change required to break a particular covalent bond in one mole of gaseous molecule, covalent bond in one mole of gaseous molecule to produce a gaseous atom and ions is called, to produce gaseous atoms or ions is called bond enthalpy. Plus क्या है? Bond enthalpy में क्या होती है? The enthalpy change. आज जबड़े में अपन enthalpy कौन डालो? तो अपन क्या मांगे? Enthalpy changes जिम्मा. तो मैं definition तो घरी वर्षे स्टीम. तर पहिल्या एन्थॅल्पी पासून तर शेवटच्या एन्थॅल्पी पर्यंत आपण एन्थॅल्पी चेंज एन्थॅल्पी चेंज एन्थॅल्पी चेंज असं समजून झालो. एन्थॅल्पी चेंज बघा, द एन्थॅल्पी चेंज रिक्वायर्ड टू ब्रेक, अशा प्रकारची एन्थॅल्पी म्हणजे हीट होते, काय होते हीट, अशा प्रकारची हीट काय करते, ब्रेक करते, कोणाला ब्रेक करते, ब्रेक अ पर्टिक्युलर कोव्हॅलेंट बॉन्ड, एन्थॅल्पी चेंज इज रिक्वायर्ड टू ब्रेक अ पर्टिक्युलर कोव्हॅलेंट बॉन्ड इन वन मोल ऑफ गैसियस मॉलिक्यूल, इन वन मोल ऑफ गैसियस मॉलिक्यूल टू प्रोड्यूस गैसियस एटम, टू प्रोड्यूस गैसियस एटम म्हणजे काय होते, डिसोसिएशन, काय करते बॉन्ड एन्थॅल्पी डिसोसिएशन, समजा आता गैसियस मॉलिक्यूल आहे, कोणता कार्बन डायऑक्साइड मॉलिक्यूल आहे ना, कार्बन एटम आहे, ऑक्सिजन एटम आहे, दोन एटम तर मिक्स झालं, काय होते मॉलिक्यूल फॉर्म होते, मग त्याला डिसोसिएट करते, कार्बन अलग ऑक्सिजन अलग, म्हणजे काय होते बॉन्ड एन्थॅल्पी काय करते, एखाद्या जर मॉलिक्यूल असेल तर मॉलिक्यूल मध्ये जे कॉन्स्टिट्यूंट एलिमेंट असतात, एक ते ऍटम असतील, एक ते आयन्स असतील, त्या आयन्सना किंवा ऍटम्सना काय करून टाकते, अलग अलग करून टाकते, त्या एन्थॅल्पीला काय म्हणतात, बॉन्ड एन्थॅल्पी. पहा, द एन्थॅल्पी चेंज रिक्वायर्ड टू ब्रेक अ पर्टिक्युलर कोव्हॅलेंट बॉन्ड, द एन्थॅल्पी चेंज रिक्वायर्ड टू ब्रेक अ पर्टिक्युलर कोव्हॅलेंट बॉन्ड इन वन मोल ऑफ गैसियस मॉलिक्यूल, इन वन मोल ऑफ गैसियस मॉलिक्यूल टू प्रोड्यूस गैसियस एटम्स और आयन्स इज कॉल्ड एज बॉन्ड एन्थैल्पी. हे झाली बॉन्ड एन्थैल्पी ची एक डेफिनेशन, एक्झाम्पल तुम्ही लिहू शकता, ट्राय CO2 किंवा CO2, एक्झाम्पल CO2 गैस गिव्स C सॉलिड प्लस अशा प्रकारे बॉन्ड एन्थॅल्पी होणार. आता बघा, बॉन्ड एन्थॅल्पी नंतर आहे हेस लॉ कॉन्स्टंट हीट समेशन, लिहिलं आपण हेस लॉ ऑफ कॉन्स्टंट हीट समेशन, लिहिलं काय हेस लॉ कॉन्स्टंट हीट समेशन, लिहिल्या नंतर लिहा अप्लिकेशन ऑफ हेस लॉ, अप्लिकेशन ऑफ हेस लॉ, अप्लिकेशन ऑफ हेस लॉ, हेस एच ई डबल एस
application. Of his HWS law liaison the HIS law has been useful to calculate enthalpy change for the overall reaction. Number second, it calculates enthalpy of slow rate reaction as well as fast rate reaction. Both. It calculate the enthalpy of complex reaction if the reaction take place at one step or multiple steps. झालं लक्ष द्यायला काय म्हणणं आहे त्याचं अप्लिकेशन ऑफ हेस लॉ. हेस लॉ काय म्हणते की तुम्हाला जर त्या रिएक्शन मधली हीट करायची असेल तर तुम्ही प्रोडक्टची हीट मायनस रिएक्टंटची हीट करा म्हणते. प्रोडक्टची हीट मायनस रिएक्टंटची हीट म्हणजे एन्थाल्पी चेंज जर तुम्हाला असेल तर डेल्टा एच रिएक्शन काय असेल तुम्हाला तर इक्वल टू जेवढे काही प्रोडक्ट आहेत त्या सर्वांचे एनर्जी सम प्रोडक्ट मायनस जेवढे काही रिएक्टंट आहेत त्या सर्वांची सम एनर्जीची सम या दोघांची जर मायनस केली आपण तर काय येते हे स्लॉट एक एक्सप्रेशन येते की समेशन ऑफ हीट ऑफ द प्रोडक्ट मायनस समेशन ऑफ हीट ऑफ द रिएक्शन अशा प्रकारचं आहे पण इक्वल टू हे आहेच. आता पुढे बघा काय आहे पुढे असं आहे की हे जे अप्लिकेशन एकदम कोणत्या कोणत्या रिएक्शन साठी युजफुल आहे तर हा जो लॉ आहे हा सर्वच प्रकारच्या रिएक्शन मध्ये होल्ड करते की जे बाकीचे लॉ दाखवत नाही. समजा रेट किंवा काही कमी असतं किंवा जास्त असतं काय होते की कोणती रिएक्शन लवकर होते कोणती रिएक्शन फास्ट होते म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेट करता येत नाही. परंतु या लॉचा जर उपयोग केला आपण तर रिएक्शन स्लो असतो की रिएक्शन फास्ट होतो त्याची एन्थाल्पी बरोबर कॅल्क्युलेट केलं जाईल नो डाऊट. नंतर इथं हेस लॉ हॅज युजफुल टू कॅल्क्युलेट द एन्थाल्पी चेंज फॉर द ओव्हरऑल रिएक्शन
पहिल्या स्टेप पासून तर शेवटचा प्रोडक्ट भेटेपर्यंत एन्थाल्पी चेंज ऍक्युरेट तुम्हाला याला मिळणार. नंतर टू कॅल्क्युलेट सॉरी कॅल्क्युलेट द एन्थाल्पी ऑफ स्लो स्टेट रिएक्शन एज वेल एज अ फास्ट स्टेट रिएक्शन बोथ. जर रिएक्शन रेट कमी आहे त्या रिएक्शनची हे काय करते एन्थाल्पी करू शकते. ज्या रिएक्शनचा रेट जास्त आहे त्या रिएक्शन सुद्धा काय करू शकते हे रेट कॅल्क्युलेट करू शकते. नंबर थर्ड इट कॅल्क्युलेट द एन्थाल्पी ऑफ कॉम्प्लेक्स रिएक्शन इफ द रिएक्शन टेक प्लेस ऍट वन स्टेप ऑर मल्टिपल स्टेप. म्हणजे कॉम्प्लेक्स रिएक्शनचा रेट करण्यासाठी हा लॉ उपयोगी पडते. एक तर रिएक्शन एका स्टेप मध्ये झाली तरी काढू शकते रेट, एक तर मल्टिपल स्टेप मध्ये होईल त्याचाही रेट ते काढू शकते. म्हणजे ओव्हरऑल असं म्हणता आपल्याला की सर्वच रिएक्शन साठी हा हे सुद्धा काय आहे महत्वाचा आहे. आता पुढचं जे कंडिशन आहे त्याला आपण स्पॉन्टेनियस रिएक्शन म्हणतो. काय म्हणतो? स्पॉन्टेनियस रिएक्शन. आता स्पॉन्टेनियस म्हणजे काय होतं रे? स्पॉन्टेनियस म्हणजे लगातार चालू होणारी एक स्पॉन्टेनियस. स्पॉन्टेनियस म्हणजे एक झालं की एक झालं की एक असं नवीन चालू असते हा. तशा प्रकारचे रिएक्शनला काय म्हणतो आपण? स्पॉन्टेनियस रिएक्शन असं म्हणतो. आता स्पॉन्टेनियस रिएक्शनचे जे काही कन्सेप्ट आहेत ते आपण पाहू विथ डेफिनेशन. विथ डेफिनेशन आपल्याला पाहायचे आहेत. पा स्पॉन्टेनियस रिएक्शन लिहाय द प्रोसेस याला स्पॉन्टेनियस किंवा इरिव्हर्सिबल प्रोसेस सुद्धा म्हणतो. हा रिएक्शन म्हणा किंवा प्रोसेस म्हणा चालते. पा स्पॉन्टेनियस आर इरिव्हर्सिबल रिएक्शन आर प्रोसेस. एक त्याला आपली प्रोसेस म्हणा एक मी येणा रिएक्शन म्हणा दोन्ही कन्सेप्ट जसे केले आपण तसे ते येतात ना. आता पुढे बघा काय आहे ना स्पॉन्टेनियस आणि इरिव्हर्सिबल प्रोसेस. डेफिनेटली द प्रोसेस which have a natural tendency to occur, which have a natural tendency to occur, the process have a natural tendency to occur and do not require any external influence do not require any external influence for their occurrence. Are called spontaneous reaction. But the reaction which have a natural, the process in which have a natural tendency to occur and do not require any external influence for their occurrence are called as spontaneous reaction. लक्षात आहे कसं आहे की स्पॉन्टेनियस रिएक्शन आपण इरिव्हर्सिबल म्हणतो. म्हणजे हे रिएक्शन कधी रिव्हर्स होत नाही.
स्पॉन्टेनियस म्हणजे लका लका असते. माणूस येते जाते येते जाते येते जाते कशी आहे प्रोसेस स्पॉन्टेनियस म्हणजे इरेग्युलर आहे का इरिव्हर्सिबल आहे का नाही. स्पॉन्टेनियस आणि नॉन स्पॉन्टेनियस याच्यामध्ये फरक आहे. नॉन स्पॉन्टेनियस कशी असते रिव्हर्सिबल असते. कशी समजा मी पाण्यात टाकलं आपण तर म्हणजे काय होते पाणी होते मग त्याला हिट केल्यावर काय होते त्याचं रूपांतर मिठामध्ये डबल होते हे काय झाली रिव्हर्सिबल नॉन स्पॉन्टेनियस आहे. एक वेळा समजा कोणता कंपाऊंड तयार झाला त्यापासून अलग करता येत नाही त्याला म्हणतात रिव्हर्सिबल. आता स्पॉन्टेनियस प्रोसेसची व्याख्या काय म्हणते पहा आपण द प्रोसेस विच हॅव द प्रोसेस विच हॅव अ नॅचरल टेंडन्सी टू ऑकर याच्यामध्ये नैसर्गिक एनर्जी असते स्वतःहून व्हायची. आता नैसर्गिक टेंडन्सी कशा प्रकारची असते की बस मी घेऊन दे रिएक्शन तुम्ही काही म्हणा जेवण झाल्यावर ब्लड तयार होते की नाही शरीरामध्ये इट इज नॅचरल प्रोसेस. काय आहे ते नॅचरल प्रोसेस. मग पहा द प्रोसेस विच हॅव अ नॅचरल टेंडन्सी या प्रोसेसमध्ये एक नॅचरल टेंडन्सी असते टू ऑकर म्हणजे रिएक्शन कम्प्लीट करायची अँड डू नॉट रिक्वायर एनी एक्सटर्नल इन्फ्लुएन्स. त्याच्यामध्ये आपण कोणत्याच प्रकारचा हस्तक्षेप करू शकत नाही. रिएक्शन घडते म्हणजे घडतेच ते रिएक्शन घडते म्हणजे घडतेच. अशा प्रकारे देअर ऑकरन्स आर कॉल्ड ऍज स्पॉन्टेनियस रिएक्शन. परत घ्या द प्रोसेस विच हॅव अ नॅचरल टेंडन्सी त्या प्रोसेस जवळ एक नॅचरल टेंडन्सी असते ऑकर होण्यासाठी. पहा द प्रोसेस विच हॅव अ नॅचरल टेंडन्सी टू ऑकर नॅचरल टेंडन्सी टू ऑकर अँड डू नॉट रिक्वायर एनी एक्सटर्नल इन्फ्लुएन्स. डू नॉट रिक्वायर एनी एक्सटर्नल इन्फ्लुएन्स फॉर देअर ऑकरन्स आर कॉल्ड ऍज स्पॉन्टेनियस रिएक्शन. त्या रिएक्शनला काय म्हणतात स्पॉन्टेनियस रिएक्शन असं म्हणतात. आता बघ याच्यामध्ये एक्सटर्नल इन्फ्लुएन्सचा अर्थ काय आहे. आता एक्सटर्नल इन्फ्लुएन्स म्हणजे काय होते समजा की कोणत्या बाह्य गोष्टीची हे झाली. आता कसं असतं समजा की एखादा समजा केक वगैरे आहे किंवा पाव वगैरे आहे तो फुगून राहिला तर आपण एक्सटर्नल सोडा टाकून घ्या कॅटलिस्टचं काम करतो सोडा टाकल्यावर रिएक्शन घडते. परंतु या रिएक्शन जे स्पॉन्टेनियस रिएक्शन असते त्याला एक्सटर्नल काहीच नाही पाहिजे स्वतःवरूनच. समजा आता काही पर्यंत सांगितलं समजून खूप मोठ्या प्रमाणात सांगितलं कोलकाता सरने सांगितलं नाईक सांगितलं आणि गारव सरने सांगितलं पण तसं स्वतःची हिंमत पाहिजे स्वतःची एबिलिटी पाहिजे चेंज होण्याची. नाही तर फक्त आपण आहो म्हटलं म्हणून ठीक आहे 10-15 दिवस चांगला येतो न डबल ब्रेक असो ही एबिलिटी नाही. मग तशा प्रकारची एबिलिटी या रेंज मध्ये नाही टोटल त्याची आहे. एक्सटर्नल सोर्सने पाहिजे स्वतःवरून शिकणं स्वतःवरूनच करणं त्या एबिलिटीला म्हणतात स्पॉन्टेनियस. पहा द प्रोसेस विच हॅव अ नॅचरल टेंडन्सी टू ऑकर त्याच्यामध्ये नैसर्गिक असते ते ऑकर होण्याची क्षमता टू ऑकर अँड डू नॉट रिक्वायर एनी एक्सटर्नल इन्फ्लुएन्स त्याला दुसऱ्याची गरज पडत नाही स्वतःच्या माइंडचा विचार करतो की आपलं पुढे कसं होईल दुसऱ्या काही सांगण्याची गरज आहे त्याला नाही स्वतः समजलं झालं की आता पुढे काय करायचं पुढे काय करायचं. मग त्याला म्हणतात की रिक्वायर एनी एक्सटर्नल इन्फ्लुएन्स त्याला दुसरीची गरज नाही देअर ऑकरन्स स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी किंवा ऑकर होण्यासाठी. आपण रिएक्शनचा भाग घेऊन आलो रिएक्शन म्हणजे काय म्हणते रिएक्शन अशी आहे की स्वतःमध्ये टेंडन्सी असते कम्प्लीट होण्याची. स्टार्ट झाली प्रोसेस प्रोसेस स्टार्ट इनिशियल कंडिशन पासून स्टार्ट झाली त्याला पाणी दिसत होतो ते आपोआप स्वतःच्या मर्जीनंच या कंडिशन करून त्या कंडिशनमध्ये जाते. जसं माणसाची वाढ आहे लहानपणापासून मोठ्या प्रमाणात तसंच येते एक्सटर्नल स्वच्छ करत नसते म्हणजे खाली तर रक्त वाढते ना आपोआप असं नाही बिना खायची माणसे जगतात ना असं काही नाही म्हणजे काय आहे की वाढ आहे काय आहे की वाढ त्याला बाहेरचा इंटरनल असो किंवा नसो तिथे ते काम बरोबर करत राहील आणि देअर ऑकरन्स मध्ये कोणत्या जास्त म्हणजे बाकीचं काही घेत नाही. आता एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं झाल्यास समजा ऑक्सिडेशन आहे तर ऑक्सिडेशन झालंच पाहिजे असं K2CR2O7 हा ऑक्सिडेशन एजंट आहे तर ऑक्सिडेशन एजंट झालं घेतल्याशिवाय हे रिएक्शन घडते काय हा घडते. पण कसं आहे कमी प्रमाणात ऑक्सिजन ब्रेन करते
जेवढं आपल्याला अपेक्षित आहे तेवढं राहणार नाही, पण स्वतःपर्यंत रिएक्शन झाली ते ऑक्सिडेशन होणार. दुसरा कोणत्याच प्रकारचा कॅटलिस्टची गरज नाही, कोणत्याच प्रकारच्या रिएक्शन इंटरमिजिएटची गरज नाही, कोणत्याच प्रकारच्या काहीचीच गरज राहणार नाही. म्हणजे काय होते पा, द प्रोसेस विच टेक हॅव अ ओन ऍबिलिटी किंवा तुझ्या ओन टेंडन्सी, नॅचरल टेंडन्सी टू ऑफर, स्वतःवरून कम्प्लीट करण्याची एक ऍबिलिटी ऑफर होण्याची, अँड डू नॉट रिक्वायर एनी एक्सटर्नल इन्फ्लुएन्स. त्याले बाहेरची गोष्ट एकही पाहिजे, रिएक्शन आतमधल्या आतमधून. For their occurrence are called as spontaneous reaction. आता जे features, features of spontaneous reaction, features या ती A T U R, features of spontaneous reaction. Features of spontaneous reaction. Number first. फीचर ऑफ स्पॉन्टेनियस रिएक्शन नंबर फर्स्ट आहे, इट ऑकर्स ऑफ हिज ओन. पहिले लिहून घेऊ आपण, नंतर एक्सप्लेन करतो. इट ऑकर्स ऑफ हिज ओन अँड डज नॉट require any external agency to occur. Number second, it proceeds in one direction and cannot take place in the opposite direction बदलना. समझदार बेसमज आ गए. पार अपर डायरेक्शन अनलेस अनलेस द एक्सटर्नल stimulant is present. Number 3, the spontaneous process can be repeated or slow or spontaneity is not concerned with the rate of the reaction. And number 4, the spontaneous reaction tend to occur in the direction
that will give the equilibrium. Tends to the direction of in the direction at equilibrium. लक्ष्य जाता है पा द प्रोसेस विच हैव नेचुरल टेंडेंसी हला आता फीचर्स पाहिजे काय इट ऑकर्स टू इट्स ओन एंड डज नॉट रिक्वायर एनी एक्सटर्नल एजेंसी टू ऑकर म्हणजे बाहेरच्या कोणत्याच प्रकारच्या घटकाची गरज नसते स्वतःवरून हे प्रोसेस घडते याला काहीच कोणत्याच प्रकारच्या बाहेरच्या एक्सटर्नल रिसोर्स ची गरज नसते आपण तो पहिला सांगला नेचर म्हणजे तो नेचरच आहे हे काय आहे नेचर आहे नेचरल प्रोसेस घडतो त्याला कोणतीच एक्सटर्नल एजन्सीची गरज नसते नंतर पहा इट प्रोसीड इन वन डायरेक्शन अँड कॅनॉट टेक प्लेस इन द अपोजिट डायरेक्शन अनलेस द एक्सटर्नल स्टिम्युलस इज प्रेझेंट म्हणजे जर हे एकाच दिशेने घुमते रिएक्टंट पासून तर प्रोडक्ट पर्यंत हे वापस येत नाही परंतु जर तुम्ही असा एक एजंट ऍड केला रिव्हर्स यायचा तर मग ते रिव्हर्स होऊन इक्विलिब्रियमला येते काय म्हणणार समजा एखादी प्रोसेस आहे की तुम्ही काय म्हणले तुम्ही पाण्याचं रूपांतर वाफेत करून आहे आता ते वाफ डबल पाणी इन काय नाही परंतु तुम्ही काय करता मग एक कुलिंग एजंट तिथं प्रेझेंट करता म्हणजे वाफ काय होते ते कूल होते आणि त्यातून काय पाणी खाली म्हणजे अशा प्रकारची प्रोसेस हे स्वतःवर नाही करत नाही हे एका डायरेक्शन जी असते फक्त तुम्ही जो एजंट ऍड करता तो एज डायरेक्शन चेंज करतो पा काय म्हणते प्रोसीड इन वन डायरेक्शन अँड कॅनॉट टेक प्लेस इन द अपोजिट डायरेक्शन अनलेस द एक्सटर्नल स्टिम्युलंट इज प्रेझेंट म्हणजे हा जो स्टिम्युलंट आहे म्हणजे हा जो रिएक्टंट आहे स्टिम्युलंट म्हणजे एखादा पदार्थ की तो त्या रिएक्शनला रिव्हर्स करतो त्या रिएक्शनला काय करते पिक्चर पाहायला नाही बाहुबली टू तर तो जो बैल असते तो बैल असा येतो त्या अंगावर देवसेनाचे मग तो बैल हा डायरेक्शन रिव्हर्स करतो की नाही मग कशा प्रकारचा एजंट आहे त्याला आपण स्टिम्युलंट म्हणतो आपण स्टिम्युलंट की त्या रिएक्शनची काय करते डायरेक्शन चेंज करून टाकते आता बघा नंतर पहा द स्पॉन्टेनियस प्रोसेस कॅन बी रॅपिड हे स्पॉन्टेनियस प्रोसेस काय असते रॅपिड असते म्हणजे खूप फास्ट अस्लो एक तर स्लो ऑर स्पॉन्टेनिटी एक तर माध्यम मध्यम कसं आहे हा लक्ष द्या एकदम सिंपलच आहे की एक तर फास्ट असेल एक तर स्लो असेल एक तर मध्यम प्रकारची असेल कोणती रिएक्शन स्पॉन्टेनियस रिएक्शन फास्ट असते स्पॉन्टेनियस रिएक्शन स्लो असते स्पॉन्टेनियस रिएक्शन मीडियम असते पण द स्पॉन्टेनियस प्रोसेस कॅन बी रॅपिड ऑर स्लो ऑर स्पॉन्टेनिटी इज नॉट कन्सर्न विथ द रेट ऑफ द रिएक्शन त्याच्यावर रेट ऑफ द रिएक्शन चालत नाही स्पॉन्टेनियस रिएक्शनवर रेट ऑफ द रिएक्शन चालत नाही ते स्लो असो ते फास्ट असो ते मीडियम असो त्याच्यावर फक्त एकच चालते या तिन्ही बाबतीत स्पॉन्टेनियस रिएक्शन ते एका डायरेक्शन रिएक्शन पासून प्रोडक्ट कडे प्रस्थान करते नंतर पुढे पाहता द स्पॉन्टेनियस रिएक्शन टेंड्स टू द डायरेक्शन इन द डायरेक्शन ऍट इक्विलिब्रियम म्हणजे ज्यावेळेस आपण तो स्टिम्युलंट ऍड करतो त्यावेळेस ते भरपूरत नाही जिथून तयार झाली तिथून डबल वापस म्हणजे समजा आपण पाण्याचं रूपांतर कशामध्ये केलं वाफेमध्ये केलं तर याचा आपल्याला कुणी किती आपण लावला समजा वरते तर त्याचं डबल पाणीच होईल त्याचं घासण होणार त्याचं पेट्रोल होणार ते भरपूर जाणार नाही म्हणजे ऍट इक्विलिब्रियम म्हणजे खाली डबल पाण्यात रूपांतर होणार अशा प्रकारचं ते आहे चौथा पॉईंट
आता आपण आज काय पाहिले, आज आपण तीन चार गोष्टी पाहिल्या. नंबर फर्स्ट काय पाहिलं, पहिले पाहिले आपण एन्थाल्पी ऑफ कंबशन, स्टैंडर्ड एन्थाल्पी ऑफ कंबशन. नंतर बॉन्ड एन्थाल्पी पाहिलं. नंतर काय पाहिलं आपण, स्पॉन्टेनियस रिएक्शन पाहिलं आणि त्याचे फीचर्स पाहिले. काय पाहिजे, फीचर्स. आता उद्या नॉन स्पॉन्टेनियस तो आणि दोघांमधला डिफरन्स पाहिजे.